वेलकम ऑल तर आज आपण लहान मुलांच्या खेळण्यापासून डी आय वाय बनवूयात तर सुरुवातीला मी इथे एक लाकडाची पट्टी घेतलेली ला आहे तुम्ही याच्याऐवजी कार्डबोर्डचं कटिंग घेऊ शकता आणि याला मी ब्लॅक कलरने कलर केलेला आहे नंतर मी इथे लहान मुलांची खेळणी बघ घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता इथं टायगर आणि डिअर वगैरे असे वेगवेगळे प्राणी आहेत त्यांना मी स्प्रे पेनने कलर केलेले आहे तुमच्याकडं जर स्प्रे पेन नसेल तर नॉर्मल गोल्डन कलरने कलर, कलर केला तरी चालेल आणि याला खालच्या साईडला मी त्या ग्ल्युगनच्या साह्याने चिटकून घेणार आहे त्याच्याऐवजी तुम्ही फेवीबाँड पण वापरू शकता अशा प्रकारे सिम्पल असा डी आय वाय पण खूप छान दिसतो अगदी रिच लुक देईल माझा जरा गोल्डन कलर असा तांबूसचा गोल्डन कलर होता तर तुमच्याकडे प्रॉपर गोल्डन कलर असेल तर तो अगदी ब्रासचा लूक देईल मस्त असं पितळी लूक येऊन जाईल याला हा आहे आपला फायनल लुक याचा तुम्ही पाहू शकता आता वळूयात पुढच्या डी आय वायकडे तर इथे मी एक एम डी एफ बोर्ड घेतलेला आहे तुम्ही इथे कार्डबोर्ड पण घेऊ शकता पण एम डी एफ शीटने लुक एकदम चांगला येतोय आणि मी इथे दोन कलर मिक्स केलेले आहेत ऑरेंज आणि येलो अशाच प्रकारे मी पर्पल कलरचा आणि ब्ल्यू कलरचा पण एम डी एफ बोर्ड तयार करून घेतलेला आहे तर मी इथे दाखवणार आहे तुम्हाला सिम्पली एकाच याचं मी डी आय वाय दाखवणार आहे तर ह्या कार्डबोर्डला आता मी बोर्डला ब्ल्यू कलर देऊन घेतलेला आहे नंतर ना इथे मी मोल्डेड क्लेचा वापर करून श्री काढून घेणार आहे तुम्ही आधी पेन्सिलनं ते काढून घ्या आणि नंतर मग डायरेक्ट तुम्ही ह्याच्यावर डा स्टिक करू शकता तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हळूहळू आकार देत 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 सगळे क्ले मी क्ले एकदम मिक्स केलेली नाही आहे मोडीड क्ले थोडी थोडी जशी लागेल तशी मिक्स केलेली आहे आणि अशा प्रकारे मी हे श्री बनवून घेतलेलं आहे अशाच प्रकारे मी गणपती आणि ओम हे बनवून घेणार आहे आणि या सर्वांना मी व्हाईट कलरने कलर, कलर करणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी याला व्हाईट कलरने कलर, कलर केलेला आहे अशा प्रकारचे तिन्ही डीआयवाय तयार आहेत तर त्याचा मी फायनल लुक तुम्हाला दाखवत आहे आत्ता इथे गणपती तयार केलेला आहे ओम तयार केलेला आहे आणि श्री तयार केलेला आहे आता या डीआयवाय मध्ये मी अगदी वॉल पुट्टी घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालून एक डव तयार करून घेतलेलं आहे खूप कमी पाण्याचा वापर करून हे सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे नंतर मी इथे आऊलचा आकार काढून घेतलेला आहे आणि तो आकार मी कट करून घेतलेला आहे मी बेसला टॅल्कम पावडर टाकली आहे जेणेकरून ते चिटकू नये बेसला आणि अशा प्रकारे मी आकार कट करून घेतलेला आहे आता तुम्ही पाहू शकता याला मी कलर करणार आहे इथे मी खाली एक गोल चौक सवक, सॉरी सव, चौकोनाकार पण कट करून घेणार आहे ज्याच्यावर मी काहीतरी कोट लिहिणार आहे तुम्ही ही प्रोसेस स्किप पण करू शकता आणि याला मी दोन्ही याला होल करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथे मी होल करून घेतलेले आहेत वरती पण तर आता याला मी कलर कलर करत आहे तर अशा प्रकारे मी याला असं पिंकी शेडचा कलर करून घेतलेला आहे हा कलर करून झाल्यावर मी थोडीशी डिझाईन करणार आहे याला साईडला तर मी इथे याला येलो कलर करणार आहे इथे हा पॅच मी येलो कलरचा करणार आहे अशा सिंपल प्रकारे मी याला डेकोरेट करत आहे जे तुम्हालाही करायला इझिली जाईल तर हे डी आय वाय नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी ब्रशच्या बॅकसाईडने डॉट्स देत आहे आणि हे मी वॉलपुट्टीचेच डव बनवून घेतलेले आणि त्याला ब्लॅक कलर करून घेतलेला आहे नोजला पण आणि डोळ्यांना पण इथे मी थोडस छोटं फ्ला फ्लावर काढलेलं आहे तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही काढू शकता इथे आणि या होल्समधून मी दोरी घेणार आहे जेणेकरून ते हँग करायला इजी जाईल आपल्याला आणि थोड़े मनी लावणार आहे याला तर इथं मी एक कोट लिहिलेला आहे या स्क्वेअर शेपचं पण जे तयार केलेलं होतं त्याच्यावर इथे मी असा कोट लिहिला एन्जॉय द लिटल थिंग्स असा कोट लिहिलेला आहे आणि दोरीच्या सहाय्याने येण्यात हे सगळं मी टाय करून घेणार आहे दोरी जाईल एवढी जागा मी करून घेतली होती आधीच हा त्याचा लुक आहे आणि हा त्याचा फायनल लुक आहे थँक